नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा सर्वांचा निरोप घेऊन शास्त्री तडक तिथून बाहेर पडले एव्हाना संध्याकाळ झाली होती मनातल्या मनात बोलत होते चार आणचं तत्त्वज्ञान नाही यांचं आमचा बंद्या रुपयाचं तत्वज्ञान सखोल जाणून घ्यायची वृत्ती पण नाही विकृत दृष्टीनंच ना आमच्या तत्वज्ञानाकडे बघायचं चुकीचा चष्मा वापरायचा मग सरळ दिसेलच कसं मनात विचार चालू असतानाच सहजगत्या मागे वळून पाहिलं एक ट्राम येताना दिसली चटकन ट्राम पकडली आणि घरच्या वाटेला लागले घरी जाऊन पोचले तो वेगळाच प्रसंग समोर उभा होता घरात सगळी मंडळी चिंताग्रस्त होऊन बसलेली होती काय झालं आत गेल्यावर पांडुरंगशास्त्रींनी पृच्छा केली मातोश्री पार्वतीबाई म्हणाल्या औषध घेत नाही थे आता औषध घेणार नाही म्हणतायत काय करायचं का पार्वतीबाईंनी त्यांना पुढल्या गॅलरीत नेलं हळू आवाजात पुटपुटल्या औषधाला फार पैसे पडतात म्हणून कुणी सांगितलं त्यांना पैशाबद्दल मी आणि तुझा मामा दुपारी बोलत बसलो होतो यांच्याशी तेव्हा नकळत आम्ही औषधांच्या किमतीबद्दल बोलून गेलो आणि ते औषध खरोखरच किमती होतं काही दिवसांपूर्वी पांडुरंगशास्त्रींचे स्नेही नंदलाल भूता यांनी एका वैद्याला धरून आणलं होतं वैद्याचं नाव होतं शिवकुमार शर्मा वैद्यानं तात्यांना रीतसर तपासलं सुवर्णौक्तिक रसायन घ्यायला सांगितलं औषधाच्या एका डोसाची किंमत पंचवीस रुपये एवढी भारी होती मध्यमवर्गीयांच्या आवाक्या बाहेरची होती त्यात आठवले कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम तात्यांच्या प्रकृतीचं मोल पांडुरंगशास्त्रींच्या दृष्टीनं लाख मोलाचं होतं प्रसंगी अर्धपोटी राहून तात्यांना औषध उपलब्ध करून देण्याची त्यांची सिद्धता होती आणि म्हणूनच त्यांनी सुवर्ण रसायनाचे डोस तात्यांसाठी आणले होते डोसाची किंमत भारी असल्याची तात्यांना कळलं औषध घ्यायचं नाकारलं धक्कादायक वार्ता ऐकूनच शास्त्रीय अत्यंत संतप्त झाले त्याचबरोबर त्यांचं मन भीतीनग्र असून गेलं घरात जाता जाता संतापाच्या भरात पुटपुटले किंमतीबद्दल सांगण्याचं काही अडलं होतं का ठीक आहे मी बघतो काय करायचं लग ते लगबगिनं आत गेले स्वयंपाकघरातून जाऊन स्नानगृहात जाऊन हातपाय धुतले मुखमार्जन केलं मनातल्या मनात म्हणत होते देवा ह्या बिकट परिस्थितीतून पार पड़ पडण्यासाठी मला धैर्य दे देवा धैर्य दे स्वयंपाक घरातून पुन्हा बाहेरच्या खोलीत आले घरातल्या सर्व जणांना बाहेर जायला सांगितलं तात्यांजवळ जाऊन बसले तात्या तेव्हा पलंगावर आपला एक पाय पसरून बसले होते शास्त्रींनी नेहमीप्रमाणे पाय चेपायला सुरुवात केली तात्यांचा सुकुमार मऊ कोमल पाय चेपताना शास्त्रींचंही मन कोमल बनलं होतं एरवी कठोर असणाऱ्या त्यांच्या अंतकरणात मायेचं पाणी खळाळलं होतं एक पाय चेपून झाल्यावर त्यांनी दुसरा पाय चेपायला सुरुवात केली तो पाय लगेच चिपून झाला गुडघ्यापर्यंतचं अंतर चेपायला कितीसा वेळ लागणार गुडघ्यापाशी हात थबकले सुद्धा दुसऱ्या पायाकडे गेले त्याच वेळी त्यांनी विचारलं तात्या पाय फार दुखतात का हो तुमचे थोडं उपहासात्मक हसून तात्या म्हणाले अरे संपूर्ण पाय दुखतो दुसऱ्या पायाला अर्धच दुःख आहे हं त्यांचं बोलणं ऐकून शास्त्रींना गलबलून आलं स्वतःला सावरून शांतपणे म्हणाले तात्या औषधानं तुमचं दुःख दूर होणार आहे अरे पण मग त्यासाठी औषध कशाला हवं एक दिवस आपोआप सारीच दुःख दूर होतील शास्त्रींच्या ध्यानात त्यांचा भावार्थ आला होता पण विषयाला कलाटणी देऊन त्यांनी एकदम विचारलं तुम्ही औषध घेण्याचं का बंद केलं तात्या पुटपुटले अति जीविते कोर अमेत तात्या तू उपनिषदांवर बोलतोस कठोपनिषदातल्या या ओळीवर काय भाष्य करशील सांग बरं शास्त्री थोड्या चढ्या आवाजात बोलायला लागले त्यांच्या नेहमीच्या धारदार आवाजाला आता गदगद त्या सुरांची किनार चढली होती तुटक शब्दात पोट तिडकी न बोलायला लागले तात्या मीही वेदांत जाणतो लोकांना समजावून सांगतो तुमचं आता सारं काही झालेलं आहे तुम्ही निघाला आहात तुम्ही फक्त तुमच्या संसाराचा विचार केलात माझा विचार केलात का दिवसभर बाहेर कार्य करून आल्यावर माझ्या पाठीवर प्रेमाचा हात कोण फिरवणार इथून पुढे त्या प्रेमाच्या हाताची मला नितांत गरज आहे तात्या नितांत गरज आहे त्यांचं बोलणं ऐकून तात्याचं पापले शास्त्रींच्या पाठीवरून हात फिरवीत प्रेमानं म्हणाले हो अरे आणि माझी औषधाची बाटली शास्त्रींनी मोठ्या समाधानानं त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या नेत्रात चमक आली होती तात्यांच्या नजरेत आश्वासकता दाटली होती पायानं अधू झालेल्या ता तात्यांचा प्रेमाने हात आपल्या भावी आयुष्यात रोवून उभं राहायला शक्ती देईल असं शास्त्रींना खात्री झाली तेव्हाच म्हंटलं तात्या मला पुढे मोठं कार्य करायचंय तुम्हाला माहिती माझ्या हातून मोठं कार्य घडायचंय आणि त्यासाठी तुमच्या आशीर्वादाचं पाठबळ मला निश्चित हवं आहे आणि ते उपयोगी पडणार आहे आता मनात कुठलाही विचार न आणता नियमित औषध घ्यायचं तुमचा हा पांडुरंग वाटतेल त्या परिस्थितीत बिनबोभाट तोंड द्यायला समर्थ आहे माझ्यावर विश्वास आहे ना फार मोठा विश्वास आहे बाळा तुझी सारी जीवनपद्धती बघूनच मी कृतकृत्य झालो आहे आयुष्यात मी पूर्ण समाधानी आहे त्या समाधानात डोकं टेकावं असं वाटत होतं तू म्हणतोस ते योग्य आहे तुझ्या पाठीवर माझ्याशिवाय हात फिरवणारं तरी कोण रे ती औषधाची बाटली शास्त्री जागचे उठले बाहेरच्या गॅलरीत गेलेल्या सर्वांना घरात बोलवलं सर्वांसमक्ष तात्यांना औषध दिलं तात्यांनी समाधानानं घेतलं दिवसभरात जे कोणाला जमलं नाही ते थोडक्या वेळात शास्त्रींनी साध्य करून दाखवलं सर्वांनाच त्याचं फार आश्चर्य वाटत होतं एका दिवसाचा रोह्याचा मुक्काम आटपून पांडुरंगशास्त्री मुंबईला परतले घरी न जाता तडक पाठशाळेत गेले बस पकडण्यासाठी बसस्टॉपवर आले पाठशाळेची वेळ सात वाजताची होती सात वाजायला अजून बराच अवधी होता घरी जाऊन पाठशाळेत गेले असते तर कदाचित उशीर झाला असता म्हणून थेट पाठशाळेतच निघाले मावळ तिकडे दिवस झुकला होता सरकारी खाजगी कार्यालय सुटली होती लोक घरच्या वाटेला लागले होते ट्राममधून बसमधून परतीच्या प्रवाशांची गर्दी वाढली होती बसच्या प्रतीक्षेत शास्त्री स्टॉपवर उभे होते एवढ्यात देशमुख सामोरे आले पांडुरंगशास्त्रींनी आश्चर्याने विचारलं आज इकडे कुठे घरी निघालो आहे आमच्या ब्रेन ट्रस्टमध्ये गेलो होतो तुम्ही आला नाहीत आमच्याकडे बरेच दिवसात आमच्या कार्यात दिवसेंदिवस गुंतत चाललो आहे त्यामुळे यायला नाही जमलं तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवायचं आहे ना असं बोलून शास्त्री मिस्किलपणे हसले ल देशमुख लगोलग म्हणाले प्रॅक्टिकल दाखवाल तो दाखवाल हो पण आमच्याकडून मात्र शब्द पाळला गेला आहे काय म्हणता तुम्ही वेदांत वाचलात आम्ही नाही आमचे कॉम्रेड डांगे यांनी संपूर्ण वेदांत वाजून काढला त्यामुळे ऑल इंडिया कम्युनिस्ट पार्टीनं त्यांना निलंबित केलं आहे असं आता हेच उदाहरण बघा तुमच्या संकुचित वृत्तीचं वेदांताचा अभ्यास केला म्हणून पार्टीतून काढून टाकलं आमच्या वैदिक संस्कृतीला हे मुळीच अभिप्रेत नाही हो आहो आमच्या प्राचीन संस्कृतीची शिकवण विश्वव्यापक आहे संकुचित वृत्ती तिथे नाही मी जी तत्त्वप्रणाली आधुनिक काळात आणणार आहे त्यालाही देश धर्म पंथ जात याचं बंधन नाही विशिष्ट वर्गाला संघटित करणं हे माझ्या तत्वप्रणालीत बसणारच नाही जगातला कुठलाही माणूस विनासायास सामावला जाऊ शकेल असा विश्वपरिवार करण्याचा माझा मानस आहे त्याला संघटनेचं स्वरूप न देता कुटुंबाचं स्वरूप मी देणार आहे हे माझं प्रॅक्टिकल जर यशस्वी झालं तर माणसा माणसातील सर्व प्रकारचे तणाव दूर होऊन प्रत्येकजण दिलानं आणि प्रेमानं या पृथ्वीवर राहील देशमुख हसत म्हणाले तुमचं हे प्रॅक्टिकल मला अवघड वाटतं अहो गांधीजींना जनमानसावर पकड असणाऱ्या त्या नेत्यांना जमलं नाही तर पण ठीक आहे तुम्हाला मी शुभेच्छा देतो एवढ्यात बस आली देशमुखांचा निरोप घेऊन शास्त्री झटपट बसमध्ये शिरले बसमध्ये जाताना काही महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग त्यांना आठवला ब्रेन ट्रस्टमधल्या काही साम्यवादी लोकांशी त्यांनी पैज लावली होती वित्त क्रिएटिव्हिटीमध्ये असू शकत नाही दास कॅपिटल फूल आहे हे मुद्दे त्यांनी लोकांपुढे प्रभावीपणे मांडले होते त्या मंडळींना म्हणाले होते अर्थकारण तत्वज्ञान मानसशास्त्र समाजशास्त्र आणि राजकारण हे पाच घटक माणसाच्या जीवनावर परिणाम करीत असतात हे पाच विषयात तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारा समर्पक उत्तर देऊ शकलो नाही मी हरलो तर गीता टाकून देईन तुम्ही हरलात मी सांगितल्याप्रमाणे करावं लागेल वेदांत वाचावं लागेल चर्चेला प्रारंभ झाला होता साम्यवादी लोक आणि एकटे पांडुरंगशास्त्री दोन गट समोरासमोर उभे होते शास्त्रींनी आव्हान दिल्याप्रमाणे दिवेकरांनी सर्वप्रथम अर्थकारणाच्या प्रश्नापासून सुरुवात केली सिद्धांतापासून आर्थिक घडणीच्या आधारावरचा सिद्धांत राजकारण सामाजिक चेतना विविध रूपं हे त्यांनी सांगायला सुरुवात केली शास्त्रींनी मध्येच त्यांचं वाक्य पूर्ण केलं हाच तुम्हाला मार्क मार्क्सचा सिद्धांत सांगायचा होता ना हो अर्थकारण आणि भौतिकतेवर समाजाची उभारणी होते हे विधान तुम्ही खोडू शकता का याला गीतेत उत्तर आहे का अलबत दिवेकरांकडे रोखून बघत शास्त्री पुढे म्हणाले एक गोष्ट तर तुम्हाला मान्य आहे की मार्क्सचं तत्त्वज्ञान जरी जडवादी असलं तरी त्यानं मानवी मनाला आणि चैतन्याला मुळीच कमी लेखलं नाही हो पण मानवी चेतनेला आणि त्याच्या सत्तेला मूळ आधार तर मानलं नाही उलट मानवाच्या सामाजिक जीवनाच्या अवस्थेतून मानवी चेतना निर्माण होते दिवेकर गेल्या शतकातला त्यांचा हा सिद्धांत होता या शतकात त्यानं कधीता कदाचित आपली मतं बदलली असती कारण भौतिकवादा वाद्यांचे तुम्हा सिद्धांत सतत बदलत असतात हे गेलचा फायरबागचा सिद्धांत मार्क्सनं बदलायचा मार्क्सच्या सिद्धांतात लेनिनं फेरफार करायचे हे असंच आहे प्रत्येक वेळी तुमच्या जुन्या संकल्पना मागे पडतात नव्या पुढे येतात मग नव्या संकल्पना बऱ्या वाटायला लागतात मग अशाने तरीही समाज उन्नतावस्थेत येत नाही ते कसं देशमुख मध्येच म्हणाले का बरं आज भौतिकवाद जोपासलेल्या देशांनी केवढी प्रगती केली आहे कसली प्रगती आर्थिक आर्थिक प्रगती म्हणजे समस्त मनुष्य जातीची उन्नती आर्थिक प्रगती साधलेल्यांच्या देशांना देखून मारामाऱ्या बलात्कार अत्याचार यांचं प्रमाण अधिक आहे दुसऱ्या महायुद्धात तर सारी मानवताच कोलमडून पडली यांत्रिक युगात मनुष्य गुरफटून गेलाय स्वतःकडे बघायला स्वतःच्या अंतकरणात डोकावून पाहायला वेळच नाही तो स्वतःच यंत्र झालाय आज पैसा आणि भौतिक गोष्टी त्याच्या सेवेत आहेत त्याला समाधान लाभत नाही मानसिक शांतता मिळत नाही त्या भौतिक उन्नती साधलेल्या देशांमध्ये मनोरुग्णांचं प्रमाण अधिक आहे बरोबर आहे की नाही माझं म्हणणं दिवेकर देशमुख इतर साम्यवादी विचारवंतांनी एकमेकांकडे पाहिलं शास्त्री पुढे बोलायला लागले या सर्व गोष्टींचं कारण काय तर चैतन्य समाजातून निर्माण होता हा भ्रम त्यामुळे मनुष्य स्वत्व विसरतो भौतिक गोष्टींमध्ये रममाण होतो त्याचा परिणाम तो मनानं मोडावून जातो आळीपाळीनं सगळ्यांकडे पाहिलं त्यांनी वर्णन केलेली सामाजिक परिस्थिती नाकारता येणं शक्यच नव्हतं काहीतरी बोलायचं म्हणून कापसे म्हणाले मार्क्सनं तर त्याचा विचार केलेला आहे त्याला एकदम बदल बदलमूडीचा अभिप्रेत नाही साम्यवादातही वर्गसंघर्ष एकदम एकदम होणार नाही आहे एकीकडे साम्यवादी तर दुसरीकडे भांडवलदारी देश विरोध चालूच असतो असतोहीन समाज निर्माण होईल ते शक्य नाही कारण भौतिकवादाच्या चुकीच्या पायावर तुमचा हा सारा डोलर आहे अर्थकारणाला तुम्ही सर्वस्व मानता समाजात वित्त जरूर हवं पण ते केवळ साधन म्हणून हवं साध्य म्हणून नव्हे इथे तुम्ही मानवाच्या आत दडलेल्या चैतन्याचा विचारच केला नाहीये किंबहुना त्या चैतन्याचं अस्तित्वच तुम्ही मानत नाही म्हणून घोटाळे निर्माण होतात आमच्या गीतेनं पाच हजार वर्षांपूर्वी विचार केला होता मानवाच्या उत्कर्षाचा खऱ्या अर्थानं उपदेश केला होता आपल्याच काखेतलं दिसत नाही ना असं म्हणतात ते खरंय दिवेकरांनी विचारलं असा काय विचार केला होता गीतेनं थोडक्यात सांगणं अवघड आहे पण सांगतो भौतिक वाद्यांपुढे टू बी और नॉट टू बी हा प्रश्न नेहमी उभा राहतो श्रीकृष्ण सांगतो जे व्हायचं असेल ते होऊ दे ते तुझं काम तू श्रद्धापूर्वक कर श्रीकृष्णानं निर्भयता शिकवली सफल जीवनासाठी निर्भयता अतिशय आवश्यक आहे पण जे कर्म कराल ते ईश्वराला समर्पित करून करा फलासक्ती सोडून करा प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा जीवनात समन्वय साधा हे गीतेचं रहस्य विषय आपोआप तत्वज्ञानाकडे येऊ लागला होता शास्त्री पुढे म्हणत होते एच जी वेल्स हा प्रख्यात पाश्चात्य लेखक आपल्या फर्स्ट अँड लास्ट थिंगच्या पुस्तकात म्हणतो विश्वशांतीसाठी धर्माची आवश्यकता आहे व्यक्ती आणि समाज या दोहोंचा ज्या धर्मानं विचार केला असेल तोच धर्म जीवनात उपयोगी पडू शकेल रसेलही आपल्या सोशल रिकन्स्ट्रक्शन नावाच्या ग्रंथात म्हणतो रिलिजन इज अ पार्टली पर्सनल अँड पार्टली सोशल त्याला प्रोटेस्टंट धर्म प्राथमिक अवस्थेतला पर्सनल वाटतो कॅथलिक काहीसा सोशल वाटतो म्हणजे त्याच्या दृष्टीनं एक नवा धर्म असला पाहिजे तो जगाच्या उलट्या सुलट्या प्रवाहात दृढतर उभा राहू शकेल आणि जगाला व्यक्तीला समाजाला तो मार्ग दाखवू शकेल मला सांगा असा कोणता धर्म आज प्रचलित आहे कम्युनिझम तर धर्म मानित नाही येशूनं फक्त ख्रिस्ती लोकांचा उद्धार केला बायबल त्यांच्या पुरतंच राहिलं मुसलमानांची संकुचित वृत्ती त्यांच्याशिवाय बाकी सर्व जग नापाक आता ह्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाचा उपदेश पहा त्याचा उपदेश समग्र मानवजातीसाठी आहे ज्ञाती जाती धर्म याचे गट त्याला मान्य नाही उलट त्यानंतर समस्त विश्वासाठी भक्ती धर्माची स्थापना केली दिवेकरांनी विचारलं जे त्यांचा उपदेश फक्त हिंदू धर्माकरता नव्हता असं म्हणायचं आहे का तुम्हाला अर्थात अहो तेव्हा हिंदू धर्म वेगळा होता कुठे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो